मंडळी, सलमान खान भाईजान बनून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, त्यामुळे यावेळी तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात, त्यांची मनं जिंकण्यात त्याला यश मिळालंय का हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आलेली आहे. सलमान खान म्हटलं तर बॉलिवूड स्टार, त्याच्या चाहत्यांसाठी तो भाईजान, आणि त्याचे चित्रपट म्हटले की मनोरंजनाची हमी असते. पण किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेतरी कमी पडल्याचं दिसतं. सलमान खानच्या चित्रपटामध्ये त्याची विविध गाणी, त्याचे सीन्स असतील, ॲक्शन असेल, त्याचे डायलॉग्स असेल आणि सलमानचा स्वॅग असेल, या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरतं. मात्र किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या बाबतीत काहीतरी वेगळं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. एका तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि फराज सामजीने या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा जी आहे ती साधी सरळ सोपी आहे. पटकथा जी आहे ती अतिशय कमजोर असल्यामुळे कुठेतरी हा चित्रपट रेंगाळलेला आणि कंटाळवाणा वाटतो. चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर चित्रपटाच्या कथेमध्ये काही वेगळेपण जाणवत नाही. जिथे भाईजान आणि त्याची तीन भावंडं आहे, लव, इश्क आणि मोह अशी त्याची तीन भावंडं, ज्यांचं लहानपणापासून भाईजानने सांभाळ केलेला आहे, त्याच्या आयुष्यात ते तिघही फार महत्त्वाचे आहेत. मात्र भाईजानच्या आयुष्यात येते त्याची हिरोईन भाग्या आणि तिच्या येण्यानं त्याचं आयुष्य कसं बदलतं किंवा चित्रपटाच्या कथेत नवनवीन ट्विस्ट कसे येतात हे या चित्रपटात आपल्याला बघायला मिळत आहे. तर चित्रपटाचा पूर्वार्ध जो आहे तो सलमान खानच्या दमदार एंट्रीने सुरू होतो. मात्र चित्रपटाच्या पूर्वार्धात कुठेतरी तो रेंगाळलेला जाणवतो. मग त्याच्यात संवाद असतील, विविध सीन असतील, पण उत्तरार्धाने वेग धरलेला आहे. एक साऊथ तडका देण्याचा जो प्रयत्न आहे तो उत्तरार्धात बघायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी काही काळ हा चित्रपट उत्तरार्धात म्हणजेच सेकंड हाफमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आता सलमान खान चित्रपटामध्ये आहे तर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागून राहतं आणि या चित्रपटात तर सलमान खानचा वेगळा हटके लुक जो आहे तो लक्ष वेधून घेणार आहे. आणि त्याचे विविध लुक्स असतील, सलमानचे क्लोजअप शॉट्स असतील किंवा ॲक्शन सीन, हाय स्पीडमध्ये स्लो मोशन ॲक्शन सीन्स असतील, या सगळ्या गोष्टी बघायला महत्त्वाच्या ठरतात. मात्र दुसरीकडे कुठेतरी सलमान खान काही सीन्समध्ये संवाद कौशल्य असेल किंवा डायलॉग्समध्ये, भाऊक सीनमध्ये कुठेतरी ते सीन अतिशय नाट्यमय झाल्याचे देखील आपल्याला जाणवतात. दुसरीकडे आहे पूजा हेगडे. सलमान खान आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच एकत्र झळकत आहेत, पण कुठेही दोघांची केमिस्ट्री जी आहे ती कनेक्ट करणारी वाटत नाही आणि ती खुलवण्यात कुठेतरी अपयश आलंय. पूजा हेगडेला भाग्याच्या भूमिकेत अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी बराचसा वाव होता. तिचे अनेक सीन या चित्रपटात आहेत, मात्र कुठेतरी हे पात्र खुलवण्यात ती अपयशी ठरली आहे. तर सलमान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त अनेक मोठ्या कलाकारांची फळी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळते. अनेक नवोदित कलाकार देखील बघायला मिळतात. अनेक सरप्राइझिंग एलिमेंट्स या चित्रपटात आहेत, पण काही कलाकारांना या चित्रपटातून मोठा ब्रेक देखील मिळालेला आहे. मग शहनाज गिल असेल, राघव ज्वेल सारखे कलाकार असतील, मात्र त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी किंवा त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी त्यांना या चित्रपटात फारसा वाव दिसत नाही. या उलट रोहिणी हट्टंगडी असतील किंवा सतीश कौशिक यांचे कमाल सीन जे आहेत आपल्याला बघायला मिळतात आणि हे अनुभवी दमदार कलाकार जे आहेत ते या चित्रपटात आपले लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूविषयी आपण बोलूयात, ज्यामध्ये चित्रपटाचं छायांकन जे आहे ते उत्तम झालेलं आहे. हाय स्पीड स्लो मोशन मध्ये ज्या पद्धतीची ॲक्शन दाखवण्यात आली आहे ती फार इंटरेस्टिंग वाटते आणि त्याचं छायांकन उत्तम झालंय. चित्रपटाचं संकलनही छान आहे. त्याचं कलर टोन असेल, कलर ग्रेडिंग असेल, ते फार फ्रेश वाटतंय. चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र चित्रपटाच्या कथेला साजेसं वाटत नाही. शिवाय चित्रपटाची गाणीही तितकी आकर्षक वाटत नाही आणि कथेला न्याय देणारी वाटत नाही आहेत. तर दिग्दर्शक फराज साबजीनं या चित्रपटाच्या कथेचं केलेलं सादरीकरण आहे, त्याच्यात कुठेतरी स्क्रीन प्रेझेन्समध्ये मूळ विषय किंवा तो सार जो आहे चित्रपटाचा तो हरवलेला जाणवतो आणि त्यामुळे त्या कथेशी किंवा चित्रपट सुरू असताना प्रेक्षक जे आहेत, ऑडियन्स जे आहेत, कुठेतरी कनेक्ट करण्यात कमी पडल्याचं दिसतंय. असं असलं तरी या चित्रपटात आहे दमदार ॲक्शन आणि सलमान खानचा स्वॅग, त्यामुळे हा चित्रपट एकदा तुम्ही नक्की बघू शकता. लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 1.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.